मेरा नाम संदेश आहिरे आणि मी ह्या सिनेमात शंकरची भूमिका करतो आणि प्लस याचे पटकथा आणि संवाद हे मी लिहिलेलं आहे. सिनेमा फार उत्तम आहे, तो पाहिल्यानंतर त्याचा दर्जा लोकांना दिसेलच. आणि मला फक्त सगळ्या प्रेक्षकांचं एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत मार्केटमध्ये प्रचंड सिनेमे आले शेतकऱ्यांवरती, पण हा एक थोडासा वेगळा मेसेज आहे. आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा त्यांचे घरगुती इश्यू असतील, तर हेच नाही, कर्ज असेल तर काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात शेतकऱ्याला, आणि शेतकरी ते प्रॉब्लेम्स सोडवायला कसा पाहिजे. हताश होऊन निराश होऊन काही मिळणार नाही, त्याच्या संकटांना आपण लढलं पाहिजे. जर त्या संकटांबरोबर आपण लढतो आहे तर आपण नक्कीच विजयी होऊ. या धर्तीवर हा सिनेमा आहे आणि या सिनेमात काम करणारे जे नट आहेत ते सगळे दर्जेदार आहेत, म्हणून या सिनेमाची निर्मिती उत्तम होईल यात काही शंकाच नाही. फक्त एवढंच आहे की तुमच्याबरोबर, म्हणजे तुम्हाला सगळ्या मीडियाबरोबर, रसिकांनीसुद्धा प्रेक्षकांनीसुद्धा या सिनेमाला डोक्यावर बसवावं अशी मी ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ रायटर म्हणून सगळ्यांना सांगतो आहे. मराठी चौ हा चालेल. कसं आहे, सर्वात महत्वाचं शेतकऱ्यांवरती कुठलीही कथा तुम्ही घ्या, त्या सगळ्या कथा ह्या सत्यघटनेवर आधारितच असतात. फक्त एवढंच आहे, कधी ह्या गावात तर कधी त्या गावात, माझ्या गावात तुमच्या गावात, प्रत्येक गावात घडलेली असते. फक्त एवढंच आहे की आपण काही त्यात रिसर्च करायची गरज नाही, कारण तो एक विषय असा आहे की तो प्रत्येक ठिकाणी सारखाच घडतो, सगळ्या ठिकाणी सेम घडतो. फक्त तो आपण कशा प्रमाणात, किती प्रमाणात दाखवतो त्यावर डिपेंड आहे. आणि आम्ही तो सगळा, म्हणजे दिग्दर्शकाने आणि त्याचबरोबर या सर्व मंडळीने त्याचा पूर्ण अभ्यास केला होता, त्या अभ्यासावरच आम्ही हा सिनेमा बनवतो. हा सोल्युशन आहे, तो सोल्युशन आत्ता सांगितलं तुम्ही सिनेमा बघणार नाही. सो सोल्युशन तुम्ही तो सिनेमा ज्यावेळेस थिएटरला जाल, तिकीट काढून जाल, तेव्हाच तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा.